हॅलो नमस्कार, मी रोहिणी तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. तर आता सणासुदींचे दिवस आहेत, तर सुंदर सुंदर हेअरस्टाईल आपण साडीवरती ट्राय करत असतो, पण आपले केस पातळ असल्यामुळे आपल्याला कधी कधी हेअरस्टाईल अजिबात जमत नाही. तर अशा सुंदर ही जी हेअरस्टाईल दिसते ती साडीवर एक नंबर दिसते. तर अगदी माझ्यासारखे पातळ जर केस असतील तुमचे, तर तुम्ही ही हेअरस्टाईल नक्की करू शकता. चला तर ही कशा पद्धतीने केलेली आहे आणि कुठेही समोरून तुम्हाला जाणवत नाही की आपले केस खूप जास्ती पातळ आहेत. चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर या हेअरस्टाईलसाठी आपण एका साईडने भांग केलेला आहे, बघू शकता. त्यानंतर आपल्याला अगदी छोटी बट घ्यायची आहे समोरच्या याच्यातून, त्याला पीळ देत आपल्याला दुसरी बट त्याच्यामध्ये ॲड करायची आहे. आणि अशा पद्धतीने ॲड करत असताना पहिली बट सुटायला नको, कारण की जर ती थोडीशी सैल जरी सुटली तरी ज्या काही लेयर आहेत आपल्या केसांच्या त्या व्यवस्थित दिसत नाहीत समोरून. तर अशा पद्धतीने आपल्याला थोडे थोडे केस घेत त्या बटमध्ये आपल्याला त्या पीळ देत जायचं आहे. आणि अगदी कुठेही सैल सुटणार नाही याची काळजी घ्यायची आणि पूर्ण सगळे केस एकात एक गुंतवत आपल्याला पीळ देत जायचं आहे मागे अशा पद्धतीने. आणि अगदी मागच्या साईडला जिथे आपण रबर वगैरे पोणी वगैरे बांधतो आपली, तिथपर्यंत आपल्याला हे न्यायचं आहे मागच्या साईडला. तर बघू शकता मी अगदी मागच्या साईडपर्यंत घेतलेलं आहे जिथे की मी रबर लावणार आहे मागून. तर अशा पद्धतीने तिथपर्यंत आपल्याला घेऊन जायचं आहे हा पीळ देत, आणि आपल्याला तिथे पिनेने पॅक करायचं आहे. एक दोन तीन काय पिना लागतील तेवढ्या लावायच्या आणि ते अगदी सिक्युअर करायचं आपल्याला पिना लावून. तर अशा पद्धतीने समोरच्या ज्या लेयर आहेत ना इतक्या सुंदर दिसतात या हेअरस्टाईलमध्ये. आणि तुमचे जर सिल्क केस असतील ना तर या लेयर एकावरती एक पडतात, आणि जर कर्ले केस असतील तर उत्तम दिसतील लेयर. तर अशा पद्धतीने कुठल्याही हेअरस्टाईल करताना तुम्ही साडीवरती किंवा नऊवारीवरती ही हेअरस्टाईल नक्की करू शकता. तर दुसऱ्या साईडने आपल्याला सेम प्रोसिजर करायची आहे. तर बट घेताना खूप जास्ती घ्यायची नाही आहे, तर अगदीच लेयरवर लेयर येतील या पद्धतीने आपल्याला करायचं आहे. कारण की बऱ्याचदा आपल्याला पातळ केस असतात आणि समजत नाही समोरून की आपण कुठली हेअरस्टाईल केली तर आपले समोरून केस पातळच दिसतात. तर या हेअरस्टाईलमध्ये तुमचे केस अजिबात पातळ दिसत नाहीत, बघू शकता तुम्ही खूप जास्त दाट असल्यासारखे आपले केस जाणवतात. तर या पद्धतीने आपण एकात एक लेअर मिक्स करत आपण अगदी मागेपर्यंत याला नेणार आहोत. जसं की पलीकडच्या भागाला आपण केलेलं आहे, अगदी सेम आपल्याला करायचं आहे. मागच्या भागापर्यंत आपल्याला हे घेऊन जायचं आहे आणि तिथे मग शेवटी पिनेने त्याला सिक्युअर करायचं. जेव्हा तुम्ही पिनेने सिक्युअर करताना तर कुठेतरी आपल्याला असं वाटेल की आपली एखादी लेअर सैल झाली आहे, तर ती तुम्ही तिथे छोटीशी पिन वगैरे लावून ती सिक्युअर करू शकता. अशा पद्धतीने आपल्याला या पूर्णपणे मागच्या साईडला घेऊन जाऊन आपण आता याला पिनेने सिक्युअर करतोय. तर इथे दोन तीन पिना लावू शकता तुम्ही, तर मी पिन लावून घेते तिथे. तर ही हेअरस्टाईल अगदी सोपी आहे, सहजरित्या कुणीही करू शकतं इतकी सोपी आहे. आणि केस कितीही पातळ असले आपले, अगदी आपले कानापर्यंत केस असले किंवा केसाची लांबी जरी कमी असेल तरी आपण ही हेअरस्टाईल करू शकतो. तर अशा पद्धतीने मागच्या साईडने आपण छोटासा त्या केसांचा आपला बन करून घेतो आहे. आणि ही जी हेअरस्टाईल आहे बनवरती खूप सुंदर दिसते. तर रबर लावून घ्यायचं आहे आणि आतले जे काही छोटासा बन केला आहे आपण तो अगदी पॅक करून घ्यायचा आहे, जेणेकरून तो जर सैल झाला तर पूर्ण आपली हेअरस्टाईल बिघडणार आहे. तर अशा पद्धतीने त्याच्यावरती मी जे काही आर्टिफिशियल बन आहेत माझ्याकडे जे केसांचे आहेत ते मी याच्यावरती लावलेले आहेत. आणि मी म्हणेन की तुमचे जर केस पातळ असतील ना तर तुम्ही असे दोन तीन बन घेऊनच घ्या, आणि जेणेकरून आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या हेअरस्टाईल जेव्हा आपण करतो तेव्हा आपले केस कमी आहेत असं आपल्याला अजिबात जाणवत नाही. तर अशा पद्धतीने मी आता हे लावून घेतले आणि त्याच्यावरतीच मी आता गजरा लावणार आहे. तर गजरा लावण्याची एक टेक्निक असते की जेणेकरून तो बाहेरच्या साईडने पण दिसेल अशा पद्धतीने. तर खालच्या साईडने मी गजरा लावलेला आहे, बघू शकता. तर हा एकच सिंगल लावला तर अजिबात समोरून दिसत नाही, पण याच्यावरती डबल लेअर जर आपण लावली अशा पद्धतीने तर फोटोमध्ये समोरून येताना मागच्या साईडचा गजरा हा खूप सुंदर दिसतो आणि फोटो छान येतात आणि या हेअरस्टाईलला अगदी शोभून दिसतो हा गजरा. तर बघू शकता सुंदर अशी हेअरस्टाईल आपण केलेली आहे. अगदी खूप जास्त पातळ केस असले दाट केस असले तरी दोन्हीमध्ये तुम्ही ही हेअरस्टाईल करू शकता. बघू शकता दिसायला खूप सुंदर दिसते आणि साडीवर तर एक नंबर दिसेल. तुम्ही
चला तर ही हेअरस्टाईल तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या मैत्रिणींसोबत शेअर करा. पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत धन्यवाद.